दोनशे दिवसात तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून दहा लाख सहा हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुफसिल इब्राहिम अब्दाल मंगल यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात दिली असून त्यानुसार मुबारक गुलाम वय अडोतीस राणार भारतनगर मिरज आणि मोहनदास सिंग राहणार उत्तर प्रदेश दो या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे यातील मुबारक्याला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत याबाबत अधिक माहिती अशी मुबारक कत्तारा मुफसिल अब्दाल आणि त्याचा मित्र बंदेनवाज इमामसाहेब ढालायत या दोघांना ईदगामळा भारतनगर येथे आपल्या घरी वारंवार बोलावून घेत होता उत्तर प्रदेश येथे असलेल्या एका मित्राच्या माध्यमातून स्काय ओशन कॉईन आणि स्काय लाईव्ह या रजिस्टर कंपनीत पैसे गुंतवल्यास दोनशे दिवसात रक्कम तिप्पट करून देतो असे आमिष दाखवले मुबारक कत्तार याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मुफस्ल अब्दाल यांनी चार लाख पासष्ट हजार आणि त्याचा मित्र बंदेनवाज ढाले त्यांनी पाच लाख बेचाळीस हजार असे एकूण दहा हजार सहा दहा लाख सहा हजार रुपये गुंतवले मात्र बरेच दिवस झाले तरी दामदुप्पट होऊन मिळाले नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचा संशय आल्यानं संबंधित गुंतवणूकदारांनी मुबारक आणि ब्रिजमोहनदास सिंग यांच्याकडे पैशाची परत मागणी केली मात्र त्यांना पैसे देण्याचे टाळटाळ करण्यात आले त्यामुळे दामदुपटीच्या आमिषानं फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुफसील अब्दालेनी महात्मा गांधी चौकी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे याबाबत पोलिसांनी एका दिवसात एका आरोपीला अटक केली याबाबत अधिक तपास पी एस आय प्रमोद खाडे हे करीत आहेत